प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस निमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत वाठोळा शुक्लेश्वर शाखेच्या वतीने स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व शाखा गठन नामफलकाचे अनावरण भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता दिगडे चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सोपान गुळदे, तालुका अध्यक्ष विकास देशमुख, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी राऊत, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप ढोसर, पुष्कर निमकर, तालुका उपाध्यक्ष उमेश भुषारी, दीपक वाटोडकर, रितेश मुरतकर, किशोर खेरडे, दिनेश पुरी, उमेश गावंडे, विशाल भडके, संदीप मोरे, रमेश भडके, रोशन यावले, संजय माहुलकर, विकास वाट, सुशील खेरडे, अरुण चहाकर, प्रवीण पांडे, दर्शन वाटोडकर, अंकुश परिसे, देवेंद्र खाटखोडे, अभिषेक चांदूरकर, निलेश बेरे, पंकज पारे, श्याम माहुलकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी गजानन कोपे, सिटी न्यूज. हा जो सेवा सप्ताह सुरू आहे एकट्या भातकुली तालुक्यातच नाही तर सर्वदूर पूर्ण देशात सुरू आहे आणि आपल्या अमरावती जिल्हा ग्रामीणमध्ये गावागावात सुरू आहे. एक तालुका म्हणून नाही तर प्रत्येक जे मोदीजींना चाहतात, मग स्वच्छता अभियान असो, रक्तदान शिबिरं असो, चित्र प्रदर्शनी आहे, पुन्हा रोगनिदान शिबिर आहे, अपंग जी मंडळी आहे त्यांना जी हे लागतात, त्यांना जे अवयव लागतात त्यांचेसुद्धा शिबिरं आपण फॉर्म आल्यानंतर भरतो आहे. पुन्हा ज्ञान प्रकोष्ठ आहे, मोदीजींनी ज्या सर्व योजना आहे त्यांच्या ज्या योजनांचा लोकांना जो फायदा झाला त्याचेही आपण सगळीकडे प्रचार प्रसार करतो आहे. एक साधारणतः पूर्ण जिल्हाभर आणि या सर्व योजनांना उत्तम प्रतिसाद जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला भेटतो आहे आणि असंच जनतेचं सहकार्य येत्याही काळात राहावं. 2 तारखेपर्यंत आहे, 2 ऑक्टोबरला शेवट आहे आणि 2 ऑक्टोबरला मग ते तळे असो की काय, कारण मागच्या महाविकास आघाडीनी एवढी घाण करून ठेवली आहे ती घाण आता पुन्हा एकदा आपण सत्तेत, भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यामुळे पुन्हा एकदा ही घाण साफ करायचं ठरवलं आहे आणि ती या निमित्ताने सुरुवात आहे.